सोलापूर जिल्हा परिषदेने शिक्षण विभागात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती आज राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाणून घेतली. सोलापूर जिल्हा परिषदेने शिक्षण विभागात केलेले आमूलाग्र बदल राज्यास मार्गदर्शक आहेत असे मत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. या उपक्रमाबद्दल सीईओ दिलीप स्वामी यांचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक दिलीप स्वामी यांनी पंढरपूर येथे शासकीय विश्रामधाम येथे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन स्वागत केले. याप्रसंगी शिक्षण विभागाचे उपसंचालक उकिरडे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी संजय जाबीर, पंढरपूरचे गटशिक्षणाधिकारी नाळे याप्रसंगी उपस्थित होते. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर पंढरपूर येथील शासकीय विश्रामधाम येथे मंत्री केसरकर यांनी सीईओ दिलीप स्वामी यांना खास बोलावून त्यांच्याकडून सोलापूर जिल्हा परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. तात्काळ मंत्रालयात आदेश देऊन या उपक्रमाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राज्यातील सर्व सीईओ या शिक्षण परिषदेत सहभागी होणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या माध्यमातून वेगवेगळे 21 नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. हे सर्व उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी राबवले आहेत. लोकसहभाग व लोकवर्गणीतून शिक्षण विभागात आमूलाग्र बदल करता येतात याचेच मूर्तिमंत उदाहरण सोलापूर जिल्हा परिषद आहे. लीडरशिप चांगली असली की त्याचे परिणाम व फलनिष्पत्ती चांगली होते. सायकल बँक व दशसूत्री उपक्रम, स्वच्छ व सुंदर शाळा हे 3 उपक्रम प्रायोगिक तत्वावर राज्यात राबवण्यासाठी सीईओ दिलीप स्वामी यांना सादरीकरणाची संधी देणार असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारल्याने जिल्हा परिषद शाळांचा पट वाढला आहे. सायकल बँकेच्या उपक्रमामुळे मी व्यक्तिशः भारावलो आहे. हे सर्व उपक्रम पाहून मंत्री दीपक केसरकर यांनी समाधान झाले असल्याचे सांगितले. कोविड काळात देखील शाळा बंद असताना शिक्षक व लोकांना चांगला प्रतिसाद दिला. कोविड काळात शाळांची दुरावस्था झाली होती. शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी ओळखून स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रम राबवला. यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक, अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या लोकसहभागासाठी आवाहन केले. या उपक्रमाला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. लोकवर्गणीतून 8 कोटी एवढा निधी लोकसहभागातून वस्तुरूपात जमा झाला. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे यामुळे रुपडे पालटले असे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे, आय टी क्षम विद्यार्थी घडवणे, संस्कारक्षम घडवणे त्याचं कार्यशाळा घेऊन आपण सगळ्या शाळेत सुरू केलं. आणि कोरोनाच्या काळामध्ये दोन चार उपक्रम राबवले होते, आपण कंटिन्यू ठेवले. साडेसातची शाळा, 12 वाजताची शाळा त्या ठेवल्यात. आणि सर, स्वच्छ शाळा सुंदर शाळांमध्ये सर 10 कोटी लोकवर्गणीतून त्यांनी स्वच्छ शाळा सुंदर केल्यात. आंध्र कर्नाटकातून लोक शाळा पाहिल्या आहेत. शासनाचा एकही उपाय न घेता आणि एकाही उपायाला हात न लावता म्हणजे वस्तूच्या स्वरूपात गावकऱ्यातून CCTV बसून घेतले, कलरिंग करून घेतले, रंग केले, शिक्षकांनी पैसे दिले. मी आधी 21,000 डोनेशन केलं आणि मग सगळ्यांना आवाहन केलं. त्याच्यातून सर 2,600 शाळा आपल्या स्वच्छ सुंदर झाल्या. किती आहेत आपल्या शाळा? सर 3,000 शाळा आहे. सर आपण आता गीतगुंजन नावाचं सर काही शिक्षक ट्रेन करून आपण प्रत्येक शाळेमध्ये सकाळी बालगीतं, भावगीतं, प्रकटगीतीचा कार्यक्रम सुरू केला. स्कॉलरशिपसाठी सर आपण 300 शिक्षक मास्टर ट्रेन करून प्रत्येक शाळेमध्ये आपण स्कॉलरशिपचे क्लासेस घेतो. 20 ते 30 मुलं व्हायचे सर. मागच्या वर्षी 300 मुलं आमचे 4वीला आणि 7वीला पास झाले. 390 7वीला, 280